तिकडेच पाहिजे होत्या. काही ठिकाणी ठाणे असेल किंवा कोकण असेल, ठाणे आणि कोकण, मला नाही वाटत कोकण हा शिवसेनेपासून माझ्यापासून कोणी तोडू शकतो. त्याच्यामुळे कोकणचा पराभव हा अनाकल्य आहे आणि नक्कीच क्लेशकारक आहे. पण कोकणी माणूस असा कधी दगा देऊ शकत नाही. मला नाही वाटत तिकडे लोकांनी शिवसेनेच्या विरोधात मतदान, काहीतरी असू शकेल गडबड, बघायला लागेल. प्रधानमंत्रीजी जहां जहां गए, महाराष्ट्र में जहां जहां आए थे वो सारी जगह हार गए. और इसलिए मैं मेरी पब्लिक मीटिंग में कह रहा था कि प्रधानमंत्री जी और आने चाहिए महाराष्ट्र में. उन्होंने हर एक जगह पर मीटिंग ली होती तो हमारे लिए काफी अच्छा था. हमारा प्रचार वही कर रहे थे. सांगलीच्या बाबतीमध्ये उघड उघड दिसत आहे आघाडीचा धर्म पाळला गेला की नाही पाळला गेला बघतोय आणि त्यानुसार आमची पुढची पावलं ठरतील. नाही बघू ना आता काय होतंय त्याच्यावरती. उद्धवजी पिछले ढाई वर्षों में जब से आपकी पार्टी जोड़ी गई या नाम चुना गया, पार्टी का चुनाव देना चाहिए, तब से लेके अब तक का जो यात्रा है कैसी रही, क्योंकि इस तरह की जीत की अपेक्षा जो है बीजेपी तरफ से कहा जाता है ये संभव नहीं है, लेकिन वो करके दिखाया. मैं तो जितने सारे लोगों ने मुझ पर विश्वास दिखाया उन सारे लोगों का दिल से धन्यवाद उनको देता हूँ. और मैं तो कहता हूँ कि अब तो लड़ाई की शुरुआत हुई है. आपने जैसे कहा कि पार्टी तोड़ी गई, छीनी गई, मेरा पार्टी सिंबल छीना गया. यहाँ तक कभी कहा जाता था कि मोदी जी का फोटो लगाकर हमने इलेक्शन जीती थी, उनको भी मतलब मोदी जी को मेरे पिताजी का फोटो लगाकर इलेक्शन लड़ना पड़ा. और तो आप देखो सारी बातें छीनने के बाद भी मैं तो खड़ा रहा, मेरा ऑपरेशन हुआ, सब कुछ हुआ, लेकिन मैं खड़ा रहा. इन लोगों ने मेरी आलोचना की, गाली गलौज की. मैंने कहा नहीं कि मैं तो रोज 5 किलो गालियां खाता हूं जी वगैरह, कुछ कहा नहीं. ना ही मैंने कहा कि मैं परमात्मा का अवतार हूं. मैं तो हूं कॉमन मैन, हूं बाला साहब का और माँ का बेटा हूं. और मैं तो लड़ा. जितने सारे लोग मेरे साथ खड़े रहे उन सारे लोगों को धन्यवाद देता हूं. और उन्हीं का आशीर्वाद मेरी शक्ति है, उनका ही आशीर्वाद मेरी शक्ति है. और इस शक्ति को मैं कभी धोखा नहीं दूंगा. धनुष बाण आपके साथ नहीं था? नहीं, सारी सारी बातें उन्होंने छीनी थी और क्या बाकी रखा था. एक सवाल ये है कि क्या अब मशाल के साथ ही आगे की राह ये करना है? देखो मशाल ने आग तो लगा दी है, मशाल ने आग तो लगा दी है. और 19 में जितनी सीटें अब तो महायुति हो गई, लेकिन उस वक्त जो युति थी कितने सीटें थी, 41-42, अब कितनी हो गई. तो ये तो अभी असली नकली का पता चलेगा. और मुझे तो नकली संतान कहते हैं, वो खुद को अपनी माँ को भी मानने के लिए तैयार नहीं. अब तो कहते हैं कि परमात्मा ने भेजा है. मतलब नकली संतान है कौन? असतील ना, असतील, जरूर करावी त्यांनी, जरूर करावी त्यांनी. पण माझा प्रश्न हाच आहे की पुन्हा बोलणी कशासाठी करताय, पुन्हा छळायला? म्हणजे आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत होतो, तरी सुद्धा त्यांनी आमच्या लोकांच्या मागे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय आमच्याकडनं गद्दार फोडून घेतले, त्यांना उमेदवारी दिली, त्यांच्या प्रचारासाठी मोदी स्वतः आले. आता पुन्हा तोच सगळा प्रकार, त्याचाच तोच अनुभव चंद्रबाबू पुन्हा घेतील असं तुम्हाला म्हणायचं का? ज्यांच्या ज्यांच्यावरती धाडी टाकल्या, ज्यांच्या ज्यांच्यावरती दंडेलशाही वापरली, त्यांनी यंत्रणांचा दुरुपयोग केला, तो दुरुपयोग पुन्हा होण्यासाठी मोदींना पाठिंबा देणार का चंद्रबाबू? हा प्रश्न आहे. ट्विट केलेला आहे, तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान असा होणार आहे, जनतेचं धन्यवाद वगैरे त्यांनी व्यक्त केला. आता जर का सामान्य माणूस असतंय मोदीजी, तर आपण असं म्हटलं की देव त्यांचं भलं करू, पण ते स्वतः देव म्हटलं तर कोण त्यांचं भलं करू, मला काय बोलते. एकीकडे आता त्यांच्याशी सुरू असलेलं बोलणं, त्यांनी ज्या एनडीए गठबंधन मध्ये असताना तिथल्या भाजपच्या नेत्याला भेटायला दिलेला नकार.